लघु पाटबंधारे तलाव प्रकल्पासाठी गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी शाहूवाडी तालुक्यातील सोनुर्ले येथील बंडू मारुती पाटील यांनी कोल्हापूर येथील कार्यकारी अभियंता पाटबंधारे मंडळ या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता। पन्हाळा प्रांताधिकारी यांनी भेट घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानं त्यांनी आत्मदहनाचा निर्णय आता मागे घेतलाय। सोनुर्ले गावातील बंडू मारुती पाटील यांची मौजे सोनुर्ले येथील 7 गुंठे जमीन लघु पाटबंधारे तलाव या प्रकल्पासाठी गेली होती। या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी त्यांनी पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्यानं कोल्हापूर पाटबंधारे मंडळ येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर त्यांनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता। यावर पन्हाळा प्रांताधिकारी यांनी भेटून तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानं त्यांनी आत्मदहन आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। 2005 पासून शेतकऱ्यांचं जे काही जमीन गेलेली असतं ते शासनाला जे काही नेहमी होतं ते शासनाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता। शासनाने जे काही लोकांना अनुदान द्यायचं आहे ते दिलेलं आहे, पण वंचितपणा का ठेवला याच्यासाठी मी बरेच 2011 पासून मी वारंवार जाऊन मला फक्त पोच देण्यात आल्या तर मला न्याय देण्यात आलेला नाही। 2011 पासून मी इतक्या जणांना विचारलं आहे माझं पैसे का देत नाही, माझा जमीन का देत नाही, तर त्यांनी फक्त मला ही गॅप होत जावा घरी, ही गॅप होत जावा घरी, पण आज नाही उद्या असं करून करून मला त्यांनी जीवीपर्यंत म्हणजे बऱ्याच्या आत्महत्या करण्याच्या पद्धतीनं ह्या वेळेवर आणलेलं आहे। आणि आज अखेर मला त्यांनी कोणताही न्याय दिला नसल्यामुळे माझ्या आज मला परिस्थिती माझी जगण्याची नाही, मला माझी 7 गुंठ जमीन होती ती त्यांनी काढून घेतली, मला आज माझ्या खात्यावर 7 गुंठसुद्धा जमीन राहिलेली नाही। आज माझा कोरा कागद आहे आणि मला माझी रक्कम द्यावी अशी मागण्या चांगल्या पद्धतीने करत असताना मला न्याय मिळालेला नाही। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।